ॲम्ब्युलन्स मालकांना ठरवून दिलेल्या दरपत्रकावर फेरविचार करण्याबाबत महाशक्ती ॲम्ब्युलन्स समाजसेवा असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून निवेदन देण्यात आलं आहे. सोलापूर जिल्हा प्रशासन आणि सोलापूर महानगरपालिका प्रशासन कोरोना महामारी प्रादुर्भाव लक्षात घेता प्रादेशिक परिवहन समितीने जे दर ठरवले आहे ते आता परवडणारे नाहीत. आपण जो दर ठरविला त्याही पेक्षा आता पेट्रोल दरामध्ये डिझेल दरामध्ये साधारणतः 20 ते 25 रुपये वाढ झालेली आहे. ॲम्ब्युलन्स टेम्पो ट्रॅव्हलर 1 किलोमीटर डिझेलचा खर्च 10 रुपये येत असून प्रति किलोमीटर 15 रुपये इतका दर शासनाने दिला आहे. मारुती व्हॅन ॲम्ब्युलन्स प्रति किलोमीटर पेट्रोलचा खर्च 10 रुपये असा आहे आणि प्रति किलोमीटर 11 रुपये शासनाने दिलेला दर आहे. प्रायव्हेट टेम्पो ट्रॅव्हल्स करिता प्रति किलोमीटर 22 रुपये इतका आहे. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता ग्लोव्ज सॅनिटायझर पीपी किट आणि गाडी निर्जंतुकीकरण करणे चालकांची पगारवाढ इतर खर्च लक्षात घेता हा दर आम्हाला परवडत नाही. आम्ही स्वतःचे जीव धोक्यात घालून रुग्णाची सेवा करतो. आमच्यातील बऱ्याच जणांना कोरोनाची लागण झाली त्या दोघांचा जीवही गमावा लागलाय. अशा चालकांची दखल घेऊन जिल्हाधिकारी महापालिका प्रशासन परिवहन अधिकारी यांनी विचार करून त्याची तात्काळ दखल घेऊन इंधन दरवाढ पीपी किट गाडीची स्वच्छता निर्जंतुकीकरणाचा विचार करून ॲम्ब्युलन्स दरवाढ करावी. माननीय जिल्हाधिकारी आणि परिवहन अधिकारी यांनी ॲम्ब्युलन्सच्या दिलेल्या दरपत्रकाबाबत फेरविचार करून दरवाढ करावी अशा संबंधी महाशक्ती ॲम्ब्युलन्सचे जिल्हाध्यक्ष अजय जाधव यांनी निवेदन केलं आहे. राज्य ॲम्ब्युलन्स असोसिएशन तर्फे कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात येत आहे. अध्यक्ष सोलापूर जिल्हा अजय जाधव, आम्हाला पेशंट सोडण्याकरती दर रेट ठरवलेलं आहे तर ते दर रेट आम्हाला परवडत नसल्यामुळे आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देतो दर रेट वाढवण्यासाठी निवेदन देतो. यावेळी जिल्हाध्यक्ष अजय जाधव, जिल्हा उपाध्यक्ष शैलेश रोडगे, जिल्हा सचिव श्रीकांत राठोड, जिल्हा संपर्क प्रमुख सचिन बंडगर हे उपस्थित होते.